औरंगाबाद जिले में दक्षिण काशी के नाम से विख्यात भगवान श्री रामचंद्र की प्राचीन धरोहर है। गंगापुर तहसील के काय गांव टोका में रामेश्वर सिद्धेश्वर शिवलिंग मंदिर में महाशिवरात्रि के अवसर पर दर्शन के लिए श्रद्धालुओं की भारी भीड़ देखी गई है। गंगापुर तहसील के गोदावरी नदी के तट पर रामेश्वर सिद्धेश्वर की स्थापना की थी, ऐसी आख्यायिका है। याला दक्षिण काशी म्हणून नाव पडलं आहे। हे रामराज्य काळात स्थापन झालेलं मंदिर आहे। हे लिंग रामाने स्थापन केले आहेत। इथून सिद्धेश्वर म्हणून 3 किलोमीटर ते पण लिंग रामाने स्थापन केले आहेत। नाशिकपासून तिथपण सगळे मंदिर रामाने स्थापन केले आहेत। माळीच राक्षस इथे काया पडली होती म्हणून ह्याला काया नाव पडलं आणि ते डोकं पडलं म्हणून डोकं नाव पडलं। मी भाऊसाहेब गवळी कायगावकर देवस्थान समितीचे उपाध्यक्ष। इथे गेल्या अनेक वर्षापासून महाशिवरात्री आता भरते आणि नगर अहमदनगर आणि औरंगाबाद दोन्ही जिल्ह्यातले भाविक दर्शनासाठी येतात। हे पुरातन मंदिर असल्याकारणात इथे मोठ्या भाविकाची भक्तिश्रद्धा आहे। इथे दरवर्षी महाशिवरात्री आता भरते, त्यानिमित्त आज सकाळी 5 ते 6 शासकीय महापूजा संपन्न झाली। नंतर 6 वाजता मंदिर हे भाविकासाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले। त्यानंतर आज दिवसभर भाविकाची अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनात लाभ घेणार आहेत आणि नंतर उद्या दिवसभर दर्शन आटपून संध्याकाळी 6 ते 10 गावातील पालखी मिरवणूक होईल आणि नंतर यात्रेची सांगता होईल। धन्यवाद।